हेलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल वर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरती करिता एक अन्नत्याग उपोषण होणार आहे, त्याविषयी अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कोण उपोषण करणार आहे, काय आहे डिमांड्स आणि कधीपासून आणि कोणत्या ठिकाणी नेमके उपोषण होणार आहे, या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात माहिती पाहण्यापूर्वी पाहूया एक संदेश। मित्रांनो, आपण जर का एमपीएससीची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे एक सुवर्ण संधी। त्याच्यामध्ये तुमच्यासाठी जे आहे एमपीएससीच्या नवनवीन बॅचेस चालू होत आहेत, ज्याच्यामध्ये डेली करंट अफेअरच्या बॅचेस तुम्हाला असणार आहे, फ्री टेस्ट चॅम्पियनशिप असणार आहे, दैनंदिन वेळेवरती तुमच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या होणार आहेत, आणि त्याकरिता तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरिता महाराष्ट्रामधले टॉप एमपीएससीचे एज्युकेटर्स यांचा देखील सल्ला मिळणार आहे। आणि ती जी एमपीएससीची बॅच आहे तुमच्यासाठी अतिशय परवडणाऱ्या किमतीमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। त्यामध्ये तुम्ही परचेस करू शकता एक महिन्याची बॅच, तीन महिन्याची बॅच, सहा महिन्याची बॅच, बारा महिन्याची किंवा चोवीस महिन्याचा प्लॅन आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। आणि सध्या जे आहे याच्यावरती 10% डिस्काउंटची ऑफर चालू आहे, त्याकरिता तुम्हाला जे आहे एक प्रोमो कोड वापरावा लागणार आहे। आणि प्रोमो कोड तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे रहमान लाईव्ह, हा जर तुम्ही प्रोमो कोड वापरला तर तुम्हाला 10% जे आहे प्रत्येक बॅचमध्ये या ठिकाणी डिस्काउंट देखील मिळणार आहे। तर आजच डाउनलोड करा अनअकॅडमी ॲप आणि एमपीएससी तुम्ही क्रॅक करा। अधिक माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। मित्रांनो, ऑल इंडिया बंजारा टायगर्स या संघटनेच्या तर्फे एक महत्त्वाचं उपोषण जे आहे येणाऱ्या 7 डिसेंबर पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होणार आहे। आणि आंदोलनाचं स्वरूप हा बेमुदत अन्नत्याग उपोषणाचं असणार आहे। जसं तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे, त्या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे हे यांचं निवेदन आहे। आणि त्या निवेदनामध्ये दोन प्रमुख मागण्या या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे। पहिली मागणी म्हणजे ज्या मागास भागामधल्या 15,000 शाळा बंद करण्याचा शासनाने अध्यादेश काढलेला आहे, तो अध्यादेश या ठिकाणी तात्काळ रद्द कराव्या। आणि जे काही विद्यार्थी याच्यापासून शिक्षणापासून वंचित राहतील त्यांना जे आहे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करण्यात यावं, अशा प्रकारची त्यांची पहिली मागणी आहे। आणि दुसरी मागणी जी आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये मागण्यात आलेली आहे, आणि ती मागणी म्हणजे लवकरात लवकर जी आहे दुसरी अभियोग्यता चाचणी जाहीर करावी आणि बाकीच्या ज्या काही जागा या ठिकाणी रिक्त राहिलेल्या आहे त्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या, अशा प्रकारची एक मागणी आहे। या दोन्ही मागण्याकरिता जी आहे येणाऱ्या 7 डिसेंबर पासून मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग उपोषण प्राध्यापक संतोष कुमार राठोड सर करणार आहे। त्यासाठी जे आहे त्यांनी आपल्याकरिता या ठिकाणी आवाहन देखील केलेलं आहे की या बेमुदत अन्नत्याग उपोषणामध्ये जे आहे त्यांना बऱ्याच अभियोग्यता धारकांची किंवा ज्या लोकांनी अभियोग्यता परीक्षा दिलेली नाहीये अशा उमेदवारांची या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा आहे। खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर यांच्या दोन्हीच्या दोन्ही ज्या काही डिमांड्स आहेत त्या अतिशय व्हॅलिड आहे, कारण मागास भागामधल्या 15,000 शाळा बंद करणं म्हणजे त्या 15,000 शाळांमधले जे शिक्षकांची संख्या आहे ती ऑटोमॅटिकली कमी होणे, म्हणजे ते शिक्षक अतिरिक्त ठरणे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असलेले जे काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं या ठिकाणी जे आहे नुकसान होते। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 2017 पासून जे आहे पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली शिक्षक भरती आहे ती रखडलेलीच आहे, ती काही या ठिकाणी संपायचं नाव घेत नाहीये। मग ज्या लोकांनी अभियोग्यता परीक्षाच दिलेली नाहीये त्यांना तर प्रतीक्षावर प्रतीक्षा करावी लागत आहे। त्याच्यामुळे किमान या लोकांची डिमांड अशी आहे की किमान अभियोग्यता परीक्षा तरी या ठिकाणी डिक्लेअर करावी, जेणेकरून आम्हाला जे आहे या मुख्य प्रवाहामध्ये सामील तरी होता येईल। अजून या ठिकाणी संतोष कुमार राठोड सर काय म्हणतायत ते आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकूया। जो समाज आहे 18 दिन याला संपवायचंय, शिक्षण हरियाणा कमी करायचं फक्त हे आज माझा बांधव मी ज्या गावामध्ये राहतो हातराडा या ठिकाणी पडसेकर कमी आहे, पण या गावाच्या विकासामध्ये जरा बजेट लावतात, शिक्षण महत्वाचं आहे। आज या ठिकाणी या ग्रामीण भागातून राज्याच्या अनेक पदावरती अधिकारी कर्मचारी या ठिकाणी झाले, जर शाळा बंद असेल तर या मुलांना शिक्षण मिळणार नाही।
खबरदारी घ्यावी, माझ्या बोलण्याला न्याय द्यावा। व त्याचप्रमाणे गेल्या 4 वर्षापासून मी प्राध्यापक संतोष कुमार राठोड अगदी परभणी, पुणे, हिंगोली, मुंबई, नागपूर अशा 6 ठिकाणी येऊन बसले होते। माझी मागणी अशी आहे की शासनाला आपण राज्यामध्ये जी डी डिपार्टमेंट तयार केली आहे आणि त्यांनी काय पाप केलं असेल आणि तुम्ही जाचाकाठ टाकली आणि ती आर्थिक पूर्ण केली आहे, तुमच्या लोकपासून दूर का ठेवता? राज्यामध्ये आज बघितली 1,00,000 मुलं आज टी टी पात्र आहेत आणि गेल्या काळात मी सांगतो शासनाला आपण टी टी प्रमाणे प्रमुख पात्र विद्यार्थी आहेत त्यांना नोकरी द्या, शिक्षक भरती होणारे घ्या, पण शासन काय त्यासाठी तयार नाही। आणि अशा नवीन व्यक्ती म्हणून जी आर म्हणून ते काय करताय, शिक्षक अतिथ होत आहेत आणि समायोजन करावं, म्हणजे जी गरिबाची मुलं आहेत, बहुजनाची मुलं आहेत, कष्टकऱ्यांची मुलं आहेत त्यांना कुठेतरी मागे काढण्याचं काम शासन करत आहे। शासनाला यापुढे मी असं निवेदन करतो, राज्याच्या शिक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब, आमच्या पालकमंत्री वशाजी गायकवाड यांनी करतो, राज्यामध्ये 15,000 मराठी शाळा काय, एकही मराठी शाळा बंद होणार नाही। आणि येणाऱ्या 2021 मध्ये मी शासनाला सांगतो, मराठी शाळा बंद होत नाही म्हणजे पण शिक्षक भरती होणार नाही, तुम्हाला मेगा भरती घेण्याचा तुम्हाला पर्याय राहणार नाही। आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मी या डीएफबी धाराच्या वतीनं असं निवेदन करतो की 7 डिसेंबर 2021 या रोजी आपल्याला सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या विधानभवनावरती या भव्य मोर्चा व आंदोलन उद्या करायचं आहे किंवा एखादा छोटासा आपल्याला आपली धन्य आंदोलन आपल्याला करायचं आहे किंवा बेमुदत विधानभवन आपल्याला करायचं आहे हे कुठं मुंबई आदाबाद मुंबई आपल्याला करायचं आहे। आणि त्यांना सांगायचं की शासनाला टी टी पात्र फक्त आठी मुलं येते लोकांना त्यांच्या जीवनाशी खेळू नका, बेरोजगार संख्या भारतात वाढलेली आहे याचा आक्रोशा वाढेल, राज्यातील 288 आमदाराच्या घराला सुद्धा येताना घराच्या बाहेर पडणार नाही आणि एकही मंत्री त्यांच्या घराबाहेर पडणार नाही यासाठी मोठं आंदोलन करणार आहे। शासनाला एक सांगतो की राज्यातील ज्या हैदराबाद लोक आहेत, जे विद्यार्थी आहेत आणि ज्याने कष्टकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी सांगतो की त्यांनी मुंबई जर आपल्याला यात असेल मुंबईला या। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की 7 डिसेंबर पासून यांचं जे बेमुदत अन्नत्याग उपोषण चालू होणार आहे त्याच्या संदर्भात त्यांनी स्वतः त्या ठिकाणी अधिकची माहिती दिलेली आहे। मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल तर याला लाईक करा आणि अजून आपले जे अभियोग्यता धारक आहेत ज्यांनी अजूनही टेटची परीक्षा दिलेली नाही त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला देखील विसरू नका आणि पुढील अपडेटसाठी चॅनल तर सबस्क्राईब करावंच लागेल।